रेडी स्टार्ट. तळे राखील तो पाणी चाखील, ज्याची काठी त्याची म्हैस, बळी तो कान पिळी, इत्यादी वाक्प्रचार ज्या भूमीत प्रत्यक्षात उतरतात त्या भूमीत कायद्याचे राज्य या संकल्पनेच्या प्रतिष्ठेपणेसाठी प्रयत्न करावे लागतात. बिल्किस बानो संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला तसा एखादा निकाल कायद्याच्या राज्याचा आभास निर्माण करण्यात यशस्वी होतो खरा, पण तो यश तेवढ्यापुरतेच. एरवी सर्वपक्षीय सत्ताधीशांचा सारा प्रयत्न असतो तो जनसामान्यास पाळावा लागणारा कायदा स्वतःपुरता जमेल तितका वाकवता कसा येईल हे पाहण्याचाच. ही कायदा वाकवण्याची क्षमता हे आपल्याकडे व्यक्तीचे कर्तृत्व मोजण्याचे माप या सत्याचा पुन्हा प्रयत्न गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यात घडणाऱ्या घडामोडीतून येईल. यातील पहिल्या राज्यात नैतिकवादी, अभ्रष्ट, देशप्रेमी इत्यादी भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, तर दुसऱ्या राज्यात सत्ता आहे ती एकेकाळच्या भाजपच्या सहप्रवासी, पण पुढेही साथ सोडल्यामुळे भ्रष्ट बहुजन विरोधी अल्पसंख्याक लांगुल चालनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची समान मुद्दा शोधून गेल्यास या दोन्हींच्या नेतृत्वात एकमेकांची कार्यशैली प्रतिबिंबित होत असल्याचा आभास काही जणास होऊ शकेल, पण तसे झाल्यास तो त्यांचा निष्कर्ष म्हणावा लागेल. विचारधारेच्या दोन विरुद्ध टोकास असलेले हे दोन पक्ष कायद्याचा अनादर करण्याच्या मुद्द्यावर अगदी एकमेकांसारखे कसे आहेत हे समजून घेणे आवश्यक. प्यारा, यातील पश्चिम बंगालातील सत्ताधारी तृणमूलच्या एका नेत्यावर केंद्र सरकारी सक्त वसुली संचालनाचे पथक कारवाई करण्यासाठी गेले असता या पथकावर हल्ला झाला. अलीकडच्या काळात या सक्त वसुली संचालनालयाने म्हणजे ईडीने एकेकाळच्या राजकीयदृष्ट्या सक्रिय केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची म्हणजे CBIची जागा घेतल्याचे सर्व जाणतात. तसेच विरोधी पक्षीयावर या सक्त वसुली संचालनालयाची सक्त नजर असते हेही सर्वांस ठाऊक. या देशात भाजपचा एकही विरोधी पक्ष नसेल ज्यावर या यंत्रणेने कारवाई केली नसेल. किंबहुना अलीकडे तर सक्त वसुली संचालनालयाचा ससेमिरा मागे नसेल तर सदर पक्ष व्यक्ती केंद्रीय सत्ताधारी भाजपची सच्ची विरोधकच मानली जात नाही. म्हणजे एका अर्थी विरोधकांचे पातिवृत्य तपासणारी कार्यक्षम यंत्रणा म्हणजे हे सक्त वसुली संचालनालय. तर अशा या अत्यंत सच्छील देशप्रेमी यंत्रणेने तृणमूलच्या एका नेत्यावर छापा घालण्याचे ठरवले असता सदर प्रकार घडला. ज्याच्यावर छापा घातला जाणार होता तो नेता मुसलमान होता हा एक तसा योगायोगच. या राजकीय योगायोगान्वये या तृणमूल नेत्यावर कारवाई करण्यास सक्त वसुली संचालनालयाचे पथक गेले असता त्यांच्यावर जमावाने हल्ला केला.